अगदी कंटाळे तो आहे इथे खेळायला मुळी कोणी नाही. अगो भाई हो का. गंगू तू एक काम कर, तुझ्या रमाबाईंनी सांगो ती खेळ तुझ्या सोबत सागर गोटे. माई या बघ आली, तिला म्हणावे माझ्या सोबत सागर गोटे खेळ. सांगतीस. चला ना रमामायुनी आपण सागर गोटे खेळूया. अगो भाई आहो, पण मी तर हळदी कुंकवास निघाले आहे. आहो मगाशीच घेतली तिने माझी परवानगी. माधवाचेच मित्र भिडे ना गो. हो हा, हो त्यांच्याकडे आहे हळदी कुंकू. येऊ मी. ओ थांबा, आता मला सांगा हे भिडे कोण. नाही या आधी कधी ऐकले नव्हते. मी गंगूस जाऊ का घेऊन, तिला कंटाळा आला आहे ना. नाही नाही नको बाई. अगो तुझ्या नवऱ्याने सांगितले आहे ना तूच जावयास, मग तू आपली एकटीच जा हो. तर काय. नाही तिला नको हो हिंडायची सवय लागायला. आणि तुम्हा नववतावाद्यांची हळदी कुंकू चांगलीच माहिती आहे तो आम्हाला. नाही निमित्त हळदी कुंकवाचे, पण हेतू मात्र अभ्यासाचे धडे गिरवण्याचा. अगदी. तुला एक शिकण्याचे शिंग फुटले हो, गंगूस नको फुटावयास. नाही होत आई ससूबाई, येथे तिच्या सोबतीस कोणी नाही ना. तेथे चार बायकांमध्ये बरे वाटेल तीस. मी अगदी नीट घेऊन जाईन तीस. चल गंगू येते. हा अगो पण पाहिलेस ना माई. नाही तू दिलेस तिच्या हातात सगळे अधिकार. तू नाही म्हणत होतीस तरी तुझ्या नाकावर टिचून घेऊन गेली तिला. जाऊ देऊ वहिनी, उगाच माईस बोलून काही फायद्याचे नाही. शेवटी काय पालथ्या घड्यावर पाणी. आपण कितीदाही समजविले तरी ती शेवटी रमाचीच कड घेणार. या बोलणाऱ्याचे नुसते तोंड दिसते. काय या बाबाचा हिशोब म्हणजे 8 × 47 लिहितोय. कमाल झाली याची. बाळंबटजी बाळंबटजी. अरे तुला काय झालं असं नाचत नाचत यायला. ओ बाळंबटजी बातमीच आनंदाची आहे. कसली. माधव दादाची बढती झाली. काय सांगतो. तुला कसे कळले हे. अहो आज दादाच्या बरोबर त्याच्या कचेरीत गेलो होतो ना, तेव्हाच ऑर्डर आली बढतीची. असिस्टंट स्पेशल जज ह्या जागेवरती झालेली आहे. मग दादा म्हणाला की आता तू घरी चाललायस तर ही आनंदाची बातमी ही दे, आणि हलवायाकडनं काय हवे ते गोड रे. बघा जिलबी आणली आहे. छान चांगली बातमी आणलीस. बरं आज जाऊन सगळ्यांना ही बातमी दे. अरे पण बाबा बढती मिळाली हे खरंच चांगलं झालं रे, पण पुन्हा बदली झाली तर. अरे देवा, म्हणजे हे असंही होऊ शकते. हो ना. माधव काही म्हणाला का लवकर येईन वगैरे असं काही. नाही बुवा. नाही म्हणजे झनाना मिशनच्या मिस हरफोर्ड आल्या होत्या त्यास भेटावयास. त्यांची चर्चा चालली होती ते मी काही विचारावयास थांबलो नाही. तू कशाला विचारशील, तुझ्या डोळ्यापुढे जिलेबी तरळत होती ना. आणतो तुमच्यासाठी दुरवणात. माधवास बढती मिळाली हे उत्तरोत्तर प्रगतीच झाली. छान. पुन्हा बदली झाली तर. मला फार छान वाटलं ऐकायला रमाबाईंनी. त्या काकांनी काय काय सांगितले. छान. उत्सुकता वाटली ना. आपल्याला आणखी काय काय कळावे असे वाटले ना. हो मला थोडे थोडेच कळले, पण फार मौज वाटली ऐकताना. अगो आज कसे त्यांनी आपल्याला ग्रहणे तारे नक्षत्रे यांच्याविषयी सांगितले ना. आता आपण पुढच्या वेळेस येऊ की नाही तेव्हा. आपण आपणच सौभाग्यवती रमाबाई राहणार आहे ना. हो आपण. मी सौभाग्यवती काशी गोविंद कानिटकर. अगो बाई अखेरीस आपली गाठ पडली म्हणावयाची. हो ना. ज्या ज्या वेळेस ठरवून आपल्या भेटीसाठी येत होते तेव्हा आपली भेट होत नव्हती, आणि आज सभेसाठी आले आणि औचितच गाठ पडली म्हणायची. पण अशा औचित होणाऱ्या गाठी भेटीस अधिक गोड वाटतात. बरे तुम्हास माझे पत्र आणि अभिप्राय मिळाला ना. हो तर. आणि खरेच ते वाचून फार आनंद झाला. म्हटले आता पुण्यास गाठ पडेलच म्हणून टपाल नाही धाडले. अहो पण तुम्ही पुण्यात कशा. अहो पुण्यातही घर आहे आमचे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सारे येतो येथे. आजच्या सभेचे आज सकाळीच समजले. आमच्या यजमानांस विद्येची भारी आवड,
त्यांचे प्रोत्साहन असते मला, परंतु घरातील इतर मंडळींस मी हे असे सभांस जाणे पसंत नाही. अगुबाई, मग आज येथे कशा आल्यात? आले चोरून. अगुबाई, सासूबाई वामकुक्षी घेत होत्या तेव्हा हळू शाल आणि जोडे लपवले पदराखाली आणि आले घरातनं लपत छपत निघून. तरीही अम्मा उशीरच झाला म्हणा, अहो प्रोफेसर छत्रेंचा निम्मा विषय सांगूनही झाला होता. असो, निम्मा का असे ना ऐकावयास तरी मिळाला. अहो पण मग आता जाताना काय कराल? आता काय, आता परत तेच शाल आणि जोडे घ्यायचे आणि द्यायचे घोड्याच्या तबेल्याच्या खिडकीतून गवताच्या भाऱ्यावर टाकून आणि मग जायचे घरात लपत छपत. आता आपल्यालाच विद्येचा ध्यास आहे म्हटल्यावर हे असे उपद्व्याप करावयाचाच हवेत त्यास इलाज नाही. आणि त्यात यजमानांचे प्रोत्साहन आहे म्हटल्यावर द्यायचे कोणाला, नाही का? बरे, येते मी आता. खरे तर खूप बोलावेसे वाटते आहे, परंतु आत्ता घरी जावयास हवे, उशीर होईल ना. येते, पण पुढच्या शनिवारी नक्की भेटू. हो. येते. गंगूबाई, काय हो, घरी जावयाचे आहे ना? हो. चला आता. पण रमाबाईंनी त्या खरंच अशा उड्या मारून येतात? चला. आय विश दॅट रमाबाई शुड गेट सिस्टमॅटिक लेसन्स इन इंग्लिश. आय डू टीच हर, बट आय हार्डली गेट टाइम टू. आय अंडरस्टँड. Indeed, I like to teach a young lady, Justice Renaday. I remember distinctly her. Oh, there she is. Ramabai, yeah, Miss Hereford. How do you do, Mrs. Renaday? I'm fine, thank you. Justice Renaday, your little wife has grown into a beautiful young lady. I am told that she was just a child when you married her. However, it would be entirely my pleasure to teach her. रमाबाई, तुमच्या इंग्रजी शिकवणीचे पक्के केले आहे. I am happy. And who is this little girl? It seems that she is married. She is married to my younger brother. Child marriages are still prevalent. In spite of our all-out efforts. Yes, Justice Renaday. Change in tradition is always very slow. रमाबाई, तुम्ही दोघी आता गेलात तरी चालेल. सभा कशी झाली तुमची? फारच छान. ते नंतर सांगेन सगळे सविस्तर. बरे, या मग. काय झाले? आय मे आय टेक युअर लीव? दॅट्स वंडरफुल. येस रामा, यू मे टेक लीव, बट ओनली टू मीट अगेन व्हेरी सून. येस, येऊ. चला गंगूबाई, निघूया. द फ्युचर इज व्हेरी ब्राईट. काय रे बाबा, मगाशी जिलेबी घेऊन आलास तेव्हा बाळंबजींना काय सांगत होतास? हे माधव दादाच्या बढतीचे. अरे ते नाही रे, त्याच्या कचेरी मध्ये काय हडफडले असे काहीतरी सांगत होतास ना. हडफडले काय काकू, हरफर्ड. मिस हरफर्ड, झनाना मिशनच्या मिस हरफर्ड आल्या होत्या दादाच्या कचेरीत आणि त्यांची काहीतरी चर्चा चालली होती. अगुबाई, गोरी मड्डम का? अगुबाई, आणि हे कसले नाव हडफड? अहो ताई काकू, मड्डम काय, सिस्टर आहेत त्या, चर्च मधल्या सेविका, म्हणजे गोऱ्यांच्या देवळात देवाची सेवा करणाऱ्या बायका. त्याच मिस हरफर्ड. अहो, आता स्वतःच्या कचेरीत भेट झाली आमची. बाहेरो, बाहेरो आधी. त्या मणमे शिवून इथे येण्याची हिम्मतच कशी झाली तुझी? जा अंगे धुवून घ्या आधी आणि मग तिथे पाऊल टाकायचे. माई गोमूत्र घे शिंपडायला. कसला म्हणून तंत्र उरलेला नाहीये. सोळ्या वेळेची तर चाळच नाहीये. वर तोंड करून मला सांगते.
भेटू ना त्या मडमेस. शिव 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 अगो कसला तशी उभी आहे आज जा. माई आता तुला काय दुसरं निमंत्रण देऊ? निघ पहिले आत गो उतर घे शिंपडाला. आणि वहिनी सोमन मावशींना सांगा विहिरीतून पाणी काढून द्यायला, नाहीतर ती विहीर विटाळायची. सांगते. आणि बाबा या पुढे जर गोळ्या मडम्याचे नाव काढले तर तंगडे तोडून हातात देईन तुझ्या. निघ तू निघ निघ म्हणते ना. अगो माई मिळाला का तो पुडा? शोधते इथंच ठेवला होता मी. सुभद्रा काकू या आलात? झालात का शुद्ध? झालात का काय गो गंगू? अगो सारखा पदर धरून मागे मागे काय जातेस तिच्या? नव्या सुनेने नेहमी सासवेचा पदर धरून असावे, कळले? मी भाजी घेऊ का निवडायला? घ्या घ्या निवडायला. पण रमी एक गोष्ट सांगते ती नीट लक्षात ठेव. आता हे फिरंगी बायकांना भेटणे बंद करा. नाशिकला जे रामायण घडले ते इथे घडावयास नको. काय गो माई? बरोबर आहे. आणि काय गो गग्गू आता कंटाळा गेला का तुझा? हो फारच मऊस आली. ते काका होते ना काय हळदी कुंकवास काका? अगो भाई अहो ते स्वतःचे स्नेही नाही का प्रोफेसर केरोपंत छत्रे? त्यांच्या सौभाग्यवतीही होत्या ना हळदी कुंकवास तेव्हा. असे असे त्यांना न्यावयास आले होते का? अहो त्यांना न्यावयास आले असतील. मोठा विद्वान माणूस आहे हो माधवाचे तोंडी बऱ्याचदा नाव ऐकले आहे. काय गो गंगू काय म्हणत होते ते? ते म्हणत होते की पृथ्वी गोल आहे. अगो भाई काय? हो आणि ती की नाही स्वतः भोवती आणि सूर्याभोवती एकसारखी फिरत असते. काय भाई कसला अनर्थ? उगीच काहीतरी काय नाही. पण माई माझा मुळी मुद्दाच वेगळा. नाही या हळदी कुंकवास पुरुषांचे काय आले काम? आणि तिथे जाऊन हे असे सगळे बोलायचे? बाई 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 आणि काय गो रमे? नाही पृथ्वी गोल आहे ती जर वाटोळी फिरतीये तर मग आपण भोळ येऊन पडलो नसतो का? उगाच काहीतरी काय. आणि आज अशी अचानक कशी काय फिरायला लागली ती? हो ना. आणि मुळे इथून माझघरात आणि माझघरातून परत घरी आपण आपोआपच गेलो असतो ना. हो म्हटले नव्हते माई मी तूस? या नवमतवाद्यांची हळदी कुंकू आहे म्हणजे हळदी कुंकू थोडे आणि बाकीचे ज्ञानच फार. आले. अगो हे तू कुठे? मी म्हंटले होते ना. अगो बाई असे का? मग तुम्ही तर तुम्ही माझे काय जाते? अगो गो गो अगो बाई अहो पडशील ना हळू. अगो बाई अहो पृथ्वीला गोल फिरावयास सांगितले ना आपल्या रमेने. ती बिचारी लागली फिरायला म्हणून मी धडपडले. काय गो ताई काय तो म्हणे पृथ्वी गोल? काय बाई तरी ऐकले? माईंनी विचारले आहे पाने घ्यावयाची का म्हणून. अजून अवकाश आहे थोडा. बरे रमाबाई आपण एकदमच खाली जाऊया. आम्हाला आज तुमच्या सभेचा वृत्तांत ऐकावयाचा आहे. काय काय झाले आज? आज की नाही आम्हास केरुनाना छत्रेंनी फार सुरेख शिकविले. असे? प्रोफेसर केरुनाना सुंदर शिकवितात. तुमच्या स्त्रियांच्या गटास काय शिकविले त्यांनी आज? त्यांनी आज फळ्यावरती खडू दे सूर्याच्या पृथ्वीच्या आणि चंद्राच्या आकृत्या काढून दाखविल्या आणि ग्रहण म्हणजे काय ते समजाविले. अरे वा पण समजले का तुम्हास? आता वाटते आहे तसे. पण त्यांनी इतके सोपे करून सांगितले सारे की अगदी डोळ्यासमोरच उभे राहिले. प्रोफेसर केरोनाना अतिशय बुद्धिवान गणिती आहेत. कॉलेजमधील विद्यार्थ्यांस देखील ते आपल्या बुद्धिमत्तेने भुरळच पाडतात.
परंतु भूगोल आणि खगोलशास्त्राची जेमतेम ओळख असणाऱ्या स्त्रियांस देखील त्यांनी हा अतिशय कठीण विषय सोपा करून शिकविला ती खरी बुद्धिमत्ता होय. ते हाडाचे शिक्षक आहेत हे तर खरेच, कारण त्यांनी आज जे शिकविले ते सारे आम्हास लिहून आणावयास सांगितले आहे आणि पुढच्या वेळेस आम्ही ते वाचून दाखविणार आहोत. उत्तम, केरोन आनंदचीच कल्पना आहे अशाच वेगवेगळ्या उपयुक्त विषयांची बायकांना तोंडओळख करून द्यायची. इतरही अनेक मंडळी शिकवावयास तयार आहेत. आम्हा साऱ्या जणींस फारच उत्साह वाटला. रोजचे नेहमीचे विषय मागे पडून एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखे वाटले. अहो, आणि मुंबईस ज्यांची सतत चुकामुक होत होती ना, त्या काशीबाई कानिटकर सुद्धा आल्या होत्या सभेस. पण म्हणे त्यांच्या इथल्या घरी कोणासही हे उद्योग पसंत नाहीत. घरी न सांगताच आल्या होत्या म्हणे सभेस. अहो रमाबाई, तुमच्या घरात तरी कुठे पसंत आहेत हे उद्योग. जीव मुठीत धरूनच जावे लागते की तुम्हासही सभेस. खरेच. बरे, आता जाते मी खाली, नाहीतर साऱ्या जणी म्हणतील इतका वेळ झाला तरी अजून येथेच आहे ही. बरे. आगोबाई अहो, एक सांगायचंच राहिले. काय? आज स्वतःना बढती मिळाली ना असिस्टंट स्पेशल जज म्हणून. त्यासाठी काय झाले? अहो, सकाळपासून घोकून ठेवले होते पण आता नेमके वेळेवर आठवतच नाहीये. सांगू का? नाही नाही, नको नको. ते हे कॉन्ग्रॅच्युलेशन. अहो कॉन्ग्रॅच्युलेशन. कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक यू. पण रमाबाई, आता तुमच्या इंग्रजीचा प्रश्न मिटेल. म्हणजे? मिस हरफर्ड या झनाना मिशन मधील बाई तुम्हास इंग्रजी शिकविणार आहे. अगो बाई, खरे? होय, परंतु आपल्याला आता बढती निमित्त फिरतीवर जावायचे आहे तेथून आल्यावर. थँक यू. रमाबाई. अगोबाई, तुम्ही आज कसे काय येडे केले अचानक? आणि अहो गरीब. नाही नाही, तसे काहीच नाही. उलट न्यायमूर्ती रानडेंच्या पत्नी सौ रमाबाई रानडेंना भेटायला जाते म्हटल्यावर घरच्यांचा विरोध आपसुकच मावळला. पण खरेच रमाबाई, आपण उभयतांनी सनातनांना विरोध करताना किंवा नवमतवादाचा अवलंब आणि प्रसार करताना परंपरेची ही भूज राखली आहे आणि याचा साऱ्या लोकांवर फार मोठा परिणाम झालाय. आपणाविषयी साऱ्यांचाच फार मोठा आदर वाटतो आहे. आदराचे असू दे हो, परंतु आपल्या परंपरेतील कित्येक चांगल्या गोष्टी केवळ विरोधासाठी विरोध म्हणून टाकून देणे श्रेयस्कर नव्हेच. परंपरा आणि नवता यांचे यथायोग्य मिलन म्हणजेच तर नेमस्त मार्ग. असो. अगोबाई, विसरणे अगोदर सांगते, माझ्या घरच्यांनी मला येथे येण्यास परवानगी दिली परंतु तुम्हास बजावून निमंत्रण देण्यास सांगितले. आमच्या घरी नक्की यायचे आहे? हा, अवश्य आले असते. अहो, पण नेमकी स्वतःची बढती झाली आहे ना, आता 7-8 महिने तरी फिरतीवर जावे लागेल. मी नेहमीच जाते ना त्यांचे सोबत आणि अहो बहुधा आजच निघण्याचा बेत चालू आहे, त्यामुळे आता जे निघू ते थेट 7-8 महिन्यांनीच येऊ परत. त्यामुळे निमंत्रण स्वीकारते पण यावयास उशीर मात्र होईल. आणि हो, त्यावेळेस तुम्ही पुण्यात असावयास हवे. हो, तेही खरेच. पण आपल्या भेटीगाठीत होणारी चुकामुक आणि विलंब यामुळे आपल्या भेटीचा आनंद जास्त वाढतोय असे मला वाटते. अगदी खरे. निबंध लिहिला आहे यावर आपला अभिप्राय हवा होता. कडी माणसात कळू नये म्हणून गुपचुपच आपण देते. बरे, मी वाचेन हो आणि स्वतःचे देईन वाचावयास.
मागच्या वेळेच्या आपल्या अभिप्रायामुळे भारी हुरूप आला आहे. आणि हो, तुमच्या लेखनातील नर्म विनोदाची छटा आम्हा दोघांचही फार रुचली आहे. बरे बरे, येते मी आता. पुन्हा उशीर झाला तर पुढच्या वेळेस परवानगी मिळावायची नाही. या आता पुन्हा भेट होईल ती बहुधा पुढच्या सुट्टीतच. खरेच येते.